नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरेंनी घेतली शहीद योगेश भदाने यांच्या कुटुंबियांची भेट। आयकर विभागाचे धाड सत्र, सलग दुसऱ्या दिवशी तपासणी सुरूच। ग्रामसेवकाच्या मृत्यू प्रकरणी संशयितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी। आशा व गट प्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र निदर्शने। आता बातम्या विस्ताराने। मोदी सरकार जवान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। योगेश भदाने शहीद झालेत, त्याच परिसरात 6 आतंकवादी आणि 7 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा भारतीय सैन्याने केला आहे, अशी माहिती देत संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी भदाने कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले आहे। भारतीय सीमारेषेवर संरक्षण करताना भारतीय जवान योगेश भदाने शहीद झाले आहेत। केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी गुरुवारी शहीद योगेश भदाने यांच्या खलाने येथील निवासस्थानी जाऊन भदाने कुटुंबियांचे सांत्वन केले आहे। 1 कोटीपेक्षा अधिक आर्थिक शासकीय मदत उपलब्ध होईल, अशी माहिती मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी दिली आहे। यावेळी अरविंद जाधव, कामराज निकम, राम भदाने आदी उपस्थित होते। शहीद कुटुंबियाला 1,25,967 रुपये 90 दिवसाच्या आत त्याच्या कुटुंबियांच्या बँकेच्या खात्यावर जमा होतील। लेबरल पेन्शन ताबडतोब त्याच्या कुटुंबियांना चालू होईल। त्याच्यामुळे योगेश हा अमर आहे, शहीद आहे। खलाण्याला, धुळे जिल्ह्याला, महाराष्ट्राला, भारत देशा सगळ्या नागरिकांना त्याचा अभिमान आहे आणि आम्ही सगळेजण त्याच्या कुटुंबियांबरोबर आहोत। आम्हाला आमच्या जवानांचा अभिमान आहे, सैन्याचा अभिमान आहे। आणि मग ती भारत पाकिस्तानची सीमा असो किंवा चीनची सीमा असो, या 3 वर्षात संपूर्ण जगाला एक संदेश देण्यात आम्ही यशस्वी झालो। भारत हा पूर्वीसारखा भारत राहिलेला नाही आहे, सक्षम आहे। आणि देशाचं सार्वभौमत्व टिकवण्यासाठी 125 कोटी जनता कटिबद्ध आहे। त्याचं उदाहरण आपण खलाण्याला बघितलं, ज्या पद्धतीने एकता आपण संपूर्ण खलाण्या गावात आणि जिल्ह्यात दाखवली, त्याला तोड नाही। हीच एकता आपण भारताला त्याच्या संरक्षणासाठी आपण सगळ्यात ठेवू। धुळ्यातील राजकीय उद्योजकांकडे आयकर विभागाने धाड टाकली असून सलग दुसऱ्या दिवशी ही तपासणी सुरूच आहे। व्यापारी कंपन्यांची चौकशी होत असल्याने कुणी अडचणीत येईल का याचीच अनेकांना उत्सुकता लागली आहे। आयकर विभागाच्या पथकाने आमदार अमरीश पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची भागीदारी असलेल्या कंपन्यांची सखोल चौकशी सुरू केली आहे। बुधवारी 17 जानेवारी रोजी धाड घातलेल्या पथकाने सलग दुसऱ्या दिवशीही पुन्हा तपासणी सुरूच ठेवली आहे। पथकाच्या कसून तपासणीतून काय निष्पन्न होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे।